एक गोष्ट याच्यामध्ये अशी लक्षात येते की गेल्या 6 महिन्यातली जर आपण आकडेवारी पाहिली तर त्यात बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. नुकताच शक्ती मिल कंपाऊंडमधला जो बलात्काराचा सामूहिक बलात्काराचा प्रकार आपण बघितला त्यातल्या आरोपींना आपण अटक केली, त्याचं चार्जशीट देखील दाखल झालेलं आहे. पण ह्या अल्पवयीन मुलांकडून जे काही गुन्हे होत आहेत ह्या गुन्ह्यांबद्दल आपल्याला काय वाटतं? बऱ्याच समाज मनच बदलत चाललंय का? काय करायला हवं आणि समाजाकडून आपल्याला आपली समाजाकडून काय अपेक्षा आहे? खरं तर एखादा बलात्कार होतो त्यावेळी पोलिसांची तर जबाबदारी आहे, ती मी टाळत नाही. पण आपल्याला याही गोष्टीची कल्पना आहे की सगळ्या ठिकाणी काही पोलीस असत नाहीत. आता अलीकडच्या काळामध्ये जर नोंद झालेल्या घटना बघितल्या तर एका ठिकाणी शिक्षकांनी विद्यार्थिनीवर बलात्कार केला आहे, एका ठिकाणी वडिलांनी मुलीवर बलात्कार केल्याची घटना आपल्या परिसरामध्ये नोंद झालेली आहे. याचा अर्थ आहे की सगळ्या ठिकाणी आपण बंदोबस्त तर ठेवू शकत नाही. एकंदरीत तर समाजाची नैतिक घसरण तर आहेच, पण त्याचबरोबर की अशा पद्धतीचे अन्याय सहन केले जात होते त्यामुळं केलं तर चालतंय अशी एक मानसिकता बनली होती. पण दिल्लीमध्ये घडलेल्या घटनेनंतर आता मोठ्या प्रमाणात महिला तक्रार करायला पुढे येत आहेत, त्यामुळं गुन्ह्यांची संख्या वाढायला लागलेली आहे. पण त्यातले काही गुन्हे असे आहेत की गेली 10 वर्ष बलात्कार होतो आहे, लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार होतो आहे. आता काही गुन्हे सोडले तर काही गुन्हे अतिशय गंभीर आहेत, त्याची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतलेली आहे. आणि महिलांच्या बाबतीमध्ये जर गुन्हे घडले तर गुप्तता ठेवून त्याची गांभीर्याने दखल घ्यायची सरकारची सूचना आहे. पोलीस तशा पद्धतीने दखल घेत आहेत. दुसरी एक गोष्ट आहे की काही वेळा गुन्हे रजिस्टर केले तर मग गुन्हे वाढले म्हणून टीका व्हायला सुरुवात होते. मग अशी टीका व्हायला लागली तर मग स्वाभाविकपणे यंत्रणांच्याकडून गुन्हे नोंद न करण्याची प्रवृत्ती वाढते. पण याबाबतीत माझ्या स्पष्ट सूचना आहेत, जर लोकसंख्या वाढत असेल त्याचबरोबर सामाजिक ताणतणाव वाढत असतील, गरीब श्रीमंतमधलं अंतर वाढत असेल, शहरीकरण वाढत असेल, बेकारी वाढत असेल, तर गुन्ह्यांचं प्रमाण वाढणं हे स्वाभाविक आहे. त्यामुळं गुन्हे नोंद झाले पाहिजेत. जर गुन्हे नोंदच केले नाहीत तर अन्यायग्रस्त माणसांनी जायचं कुठं हा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळं गुन्हे जरी जास्त नोंद झाले तरीसुद्धा एक वेळा टीका सहन करणं परवडलं, पण गुन्हे नोंद न करणं न परवडणार आहे. महाराष्ट्रामध्ये देशातल्या कुठल्याही राज्यापेक्षा अधिकचे गुन्हे संवेदनाशीलपणाने पोलीस स्टेशनवर नोंद केले जातात, आणि जर नोंद केले नाहीत तर वरिष्ठाकडे तक्रार केली जाऊ शकते. एक अल्पवयीन मुलांच्या संदर्भात आपण जर म्हटलं तर दिल्ली गँगरेप असेल म्हणा किंवा मग आता शक्ती मिल कंपाऊंडचा गँगरेप असेल, तर या दोन घटनांच्याकडे लक्ष वेधल्यानंतर तुमच्या अशा लक्षात येईल की लहान मुलं अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी आहेत. तर त्या संदर्भात कायद्यात काय बदल करणं आवश्यक आहे किंवा काय आणखी? आता गृहविभाग म्हणाल तर गृहविभागातल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं स्पष्ट मत आहे की यामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे. उदाहरणार्थ 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 18 वर्ष एक दिवस झाला असेल तर तो गुन्हेगार, आणि एक दिवस कमी असेल तर तो बालगुन्हेगार. खूप तांत्रिकतेवर आपण चाललो आहे. आता काही बाबतीत माझे अनुभव असे आहेत की एकदा 31 डिसेंबरला मला काही पोलीस अधिकाऱ्यांचा एका पोलीस स्टेशनमधून फोन आला की बाल सुधारगृहात मुलांनी 31 डिसेंबरला पार्टी करून दारू प्यायला देत नाहीत म्हणून तिथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना मारहाण करायला सुरुवात केली. म्हटलं ताबडतोब जाऊन पोलिसांनी हस्तक्षेप करा, तर आपल्या कायद्याप्रमाणे जिथं बालगुन्हेगार ठेवलेले आहेत तिथं पोलीस जाऊही शकत नाहीत, ते पोलिसांच्या ताब्यामध्ये नसतात. आता जागतिक स्तरावर आपण काही करार केलेले आहेत त्यामुळं सेंट्रल गव्हर्नमेंटसुद्धा या कायद्यामध्ये काही बदल करू शकत नाही आणि करायची इच्छा नाही हे स्पष्ट झालं आहे. पण एकंदरीतच मुलांच्यावर थोडेसे संस्कार करायला त्यांचे पालक आपली व्यवस्था कुठेतरी कमी पडते आणि अलीकडं बालगुन्हेगारीचं प्रमाण थोडंसं वाढतं आहे, आणि त्यांच्यासाठी जी आज तरतूद आहे त्यामध्ये कुठं जरब बसत नाही ही वस्तुस्थिती आहे. आबा गृहविभाग लोकाभिमुख करण्यासाठी काय अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत, काय उपाययोजना आपण करायला असं मला वाटतं? आज विशेषतः
गृह विभागाबद्दल आणि पोलीस दलाबद्दल दोन तीन ठिकाणी लोकांची नाराजी माझ्याही कानावर येते की एक सामान्य माणूस जर पोलीस स्टेशनमध्ये गेला तर त्याला सन्मानाची वागणूक मिळत नाही, आरतुरूच्या भाषेतच सुरुवात केली जाते. एखादी महिला गेली तर अनावश्यक प्रश्न विचारले जातात की जे गुन्ह्याशी संबंधित नाही. तर या संदर्भामध्ये पोलिसांची वर्कशॉप घेणं, असे प्रकार जर कुठं आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करणं, ह्या उपाययोजना तर आम्ही केलेल्याच आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा त्या मोठ्या प्रमाणात केल्या जाणार आहेत. पण त्याचबरोबर आम्ही पोलिसांना आमच्या ट्रेनिंगमध्ये कायदा शिकवतो, बाकीच्या सगळ्या गोष्टी शिकवतो, वरिष्ठाबरोबर कसं वागावं हेही शिकवतो, पण लोकांच्याबरोबर कसं वागावं, पब्लिक रिलेशन कसे असावेत हे मात्र कुठं ट्रेनिंगमध्ये आम्ही शिकवत नाही. तेही शिकवायला आम्ही सुरुवात केलेली आहे. त्यामुळं हळूहळू लोक जागृत होत आहेत. एकेकाळी लोक अन्याय सहन करायचे, पोलिसांची आरेरावीची भाषा सहन करायचे. आज थोडं काय घडलं तर अगदी होम मिनिस्टरपर्यंत, DG पर्यंत, CP पर्यंत लोकसुद्धा जात आहेत. कुठं चुकीचं असेल तर लोकांनी सहन करण्याची भूमिका सोडावी, अगदी निनावी पत्र लिहावं. मी स्वतः त्याची गांभीर्याने दखल घेईन आणि लोकांच्याबरोबर चुकीचं वागणारे जे कर्मचारी असतील त्यांच्यावर आम्ही कारवाया करूच. लोकांनी सरळ वागलं पाहिजे. दुसरं एक नाराजीचं कारण येतं आणि जे मलाही जाणवतं की काही ठिकाणी लोक पैसे घेतात, पैशाशिवाय काम करत नाहीत. पण आपण गेल्या वर्षभरातली जर आकडेवारी बघितली तर अँटी करप्शन ब्युरो हा सुद्धा माझ्याच नियंत्रणाखाली, माझ्याच खात्याचा भाग म्हणून काम करतो आहे. पण गेल्या वर्षभरात 160 पोलिसांना आम्ही पैसे घेताना रंगे हात पकडले, त्यांना अरेस्ट केलं आहे, त्यांना सस्पेंड केलं आहे. आणि माझी आपल्यामार्फत जनतेला स्पष्ट ग्वाही आहे की कोर्टाचा निकाल लागेपर्यंत त्यातला एकही माणूस याचं सस्पेन्शन मी रद्द करणार नाही आणि ज्यांच्या विरोधात निकाल जातील ते पोलीस दलामध्ये राहणार नाहीत. करप्ट लोकांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवायासुद्धा सुरू आहेत. आता शेवटी एकंदरीत सिस्टीम समाजव्यवस्थेतनंच ते लोक आलेले असतात. म्हणून मी हेही प्रयत्न केलेले आहेत की पोलीस भरतीमध्ये कुठंही करप्शन होणार नाही. आणि आज माझा विनम्र दावा आहे आणि आपणही त्याची माहिती घ्या, आज देशामध्ये सर्वाधिक पारदर्शीपणाने पोलिसांची भरती आपल्या पोलीस दलामध्ये आम्ही करतो आहे. नोकरी घेताना पैसे नाहीत, बदल्यामध्ये कुठल्याही टप्प्यावर भ्रष्टाचार होऊ नये अशा पद्धतीचीच धोरणं आम्ही घेतलेली आहेत. पोलिसांचे पगार वाढवण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत, त्यांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करणं हेही काम सुरू आहे. आता शेवटी जे कर्मचारी आहेत जे करप्ट आहेत त्यांचे पगार वाढवले काय न वाढवले काय त्यांच्या मनोवृत्तीत काय फरक पडेल असं मलाही वाटत नाही. त्यामुळं अशा लोकांच्यावर कठोर कारवाया करणं आणि त्याचबरोबर मग त्यांचे फॅसिलिटीज असतील त्याही वाढवणं, या दोन्ही आघाडीवर आम्ही प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे आणि याबाबतीतले काही निर्णय लवकरच घेतलेले आपल्याला दिसते.